अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय जनता पार्टीचे हाडाचे कार्यकर्ते तथा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक भूषण राजेंद्र पाटील यांची नमग्रो फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। दिनांक 11 सप्टेंबर रोजी नमग्रो फाउंडेशनच्या घटनेतील तरतुदीनुसार नमग्रोचे संस्थापक अध्यक्ष रमेशभाई चौहान, संस्थापक महासचिव महर्षीभाई देसाई, राष्ट्रीय महासचिव राकेशभाई भावसार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद परदेशी यांच्या आदेशानुसार प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भूषण पाटील यांनी नमो ग्रुप फाउंडेशनच्या सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात करून आज या पदापर्यंत मजल मारली आहे। भूषण पाटील यांनी नमो ग्रुपच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांचे जाळ विणले, त्याचबरोबर ग्रुपच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा सकारात्मक लेखाजोखा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कामही त्यांनी बखूबी पूर्ण केले आहे। भूषण पाटील हे तुलसी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर राजेंद्र हरी पाटील यांचे चिरंजीव आहेत। फार मोठा मित्रपरिवार असणाऱ्या भूषण पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। तर माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूभाई पटेल, माजी आमदार स्मिताताई वाघ, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, रावेरचे खासदार रक्षाताई खडसे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, रामनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगर परिषद गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, पंचायत समिती गटनेते अमर पाटील, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व भाजपाचे लोकप्रतिनिधी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।